गुरु विना गति नाही, गति विना नाही हरी। धन्य धन्य गुरु राव जेणे दावियला हरी। गुरु असंख्य प्रकारचे असतात। खरं तर आपल्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या गोष्टी शिकवणारे अनेक गुरु आपल्याला भेटतात, पण खरा गुरु तो जो आपल्या शिष्याला पूर्णत्वापर्यंत नेऊन पोचवतो आणि त्यातून परमेश्वरापर्यंत पोचण्याचा मार्ग दाखवणारा गुरु जर आपल्याला लाभला तर आयुष्य बदलून जातो। अशा गुरुला शतशत कोटी प्रणाम। संप्रदाय कोणताही असो, गुरुभक्तीला पर्याय नाही। सद्गुरु वाचोने सापडेना सोये धरावे ते पाय आधी त्यांचे, या नियमाप्रमाणे परमार्थाची वाटचाल करण्यासाठी आणि त्याचं ध्येय गाठण्यासाठी प्रत्येकालाच कुठल्या ना कुठल्या मार्गदर्शकाची अत्यावश्यकता असते। कोण्या सद्गुरूची कृपा अत्यावश्यक असते। हां, कोणी गर्वाने सांगू शकतात आम्हाला कोणीही गुरु नाही, आम्ही आमचे मोठे झालो, फारसं सत्य नसतं त्यात, अहंकारच असतो तेवढा। प्रामाणिक कुणीही मनुष्य स्वच्छपणे कबूल करतो की अनेकांचं साहित्य हे सुद्धा मार्गदर्शक असतं, अनेकांचं व्याख्यान हे सुद्धा मार्गदर्शक असतं। प्रत्यक्ष त्यांची मी दीक्षा जरी घेतली नाही तरी माझे माता पिता, समाजामध्ये असलेले साधू सज्जन संतजन यांची जी काही वचनं माझ्या कानावर पडली त्यामुळे मी शहाणा झालो, त्यामुळे मी पारमार्थिक झालो। कोणी ना कोणी गुरु असतोच, करावा लागतो, आणि ही तर गुरु परंपरा। एकनाथ महाराजांचं आपल्या सद्गुरूंवर इतकं प्रेम की सद्गुरू सांगतील त्यासाठी आपल्या प्राणांची सुद्धा बाजी लावायला हे शिष्य तयार। या सद्गुरूंच्या वर्णनामध्ये नाथ महाराज सांगतात, माझ्या सद्गुरूंची माझ्यावर किती मोठी कृपा आहे। या जगामध्ये बाकी सगळे जे आनंद आहेत ते फार क्षणिक आहेत, काही काळ टिकणार आहेत, नंतर नष्ट होणार आहेत, पण चिरंतन असणारा जो आनंद स्वानंद तो मला माझ्या सद्गुरूंनी प्राप्त करून दिला। तेणे केला हा उपकार दावियले परात्पर। मला ब्रह्मज्ञान जे प्राप्त करून दिले ते माझ्या सद्गुरूंनी केलंय। काय माझ्या सद्गुरूंचे मी गुणगान गाऊ, काय मी त्यांची स्तुती करू, किती त्यांच्याबद्दल सांगू, किती त्यांच्याबद्दल गाऊ, अशी अवस्था नाथांची होऊन जाते। म्हणून या ठिकाणी एकनाथ महाराज सद्गुरूंवरच्या अभंगामध्ये म्हणतायत, धन्य गुरु जनार्दन स्वानंदाचे जे निधान। स्वानंदा
गुरु जनार्दन, धन्य गुरु जनार्दन, स्वानंदाचे स्वानंदाचे निधान। ज्याच्या कृपे करुणी जाण, ज्याच्या कृपे कृपे करुणी जाण, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, प्राप्त झाले ब्रह्मज्ञान, गुरु जनार्दन, धन्य गुरु जनार्दन, स्वानंदाचे निधान, स्वानंदाचे जनार्दनी सद्गुरु। सद्गुरु एका जनार्दनी, एका जनार्दनी, जनार्दन सद्गुरु। गुरु सद्गुरु, सद्गुरु जनार्दन माझा पै आधार, जनार्दन माझा पै आधार, आधार माझा पै आधार, धन्य
धन्य गुरु जनार्दन, धन्य गुरु जनार्दन। स्वानंदाचे निधान, स्वानंदाचे निधान, स्वानंदाचे, स्वानंदाचे, स्वानंदाचे निधान। जयाने घडविली सृष्टी, तयानेच दिधली दृष्टी, भावी भावनांची पुष्टी, म्हणून स्त्री घडविली। स्त्री जगाला सौंदर्याची परिभाषा देणारा जीव, बहीण, आई, भार्या अशा नानाविध रूपातून पुरुषाचं आयुष्य समृद्ध करणारा जीव। पण या स्त्रीचं अजून एक रूप आहे, ज्यांनी अनेकदा अनेकदा इतिहास बदललाय, अशा रूपापासून मात्र लांब। कारण असं रूप जर आपण जवळ केलं तर आयुष्याची थट्टा होते, माणूस अगदी रसा तळाला जातो, तेव्हा लांब, शक्य तितक्या लांब। अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, 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 अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा। ब्रह्मदेव त्रैलोक्याला शोधी, ब्रह्मदेव त्रैलोकाला शोधी, आणि थट्ट्याने हरवली बघा त्याची बुद्धी, केली नारदाची ती नारदी, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा। थट्टा दुर्योधनाने केली, थट्टा दुर्योधनाने केली, पांचाळी सभेमध्ये गांजिली, गदा गाये मांडी फोडली, बरी नवे थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा। थट्टा गेली शंभूपाशी, कलंकला गला चंद्राशी, भगे पडली त्या इंद्राशी, बरी नवे बाबा थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा। थट्टेने मेला दुर्योधन, भस्मासुर गेला भस्म होऊन, वाली ही मुकला आपला प्राण, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा। थट्टा रावणाने केली, थट्टा रावणाने केली, नगरी सोन्याची बुडविली, थट्टा ज्याची त्याला भोवली, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा। अरण्यात होता प्रभु ऋषी, थट्टा गेली त्याची पाशी, बुलविणे आणला अयोध्येशी, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा। विराट राजाचा मी हुना, नाव त्याचे किचक जाना, विराट राजाचा मी हुना, नाव त्याचे किचक जाना, त्याने घेतले बहुतांचे प्राणा, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा, अशी ही थट्टा भल्या भल्या शिलाविल पट्टा। थट्टेपासून सुटले चौघे जण, थट्टेपासून सुटले चौघे जण, शूक भीष्म आणि हनुमान, चौथा कार्तिक स्वामी जाण, त्यांना नाही पट्टा। एका जनार्दन म्हणे सर्वाला, एका जनार्दन म्हणे सर्वाला,
थट्टेला बिहून तुम्ही चाला, नाहीतर जाल त्या नरककुंडाला, अशी ही थट्टा, अशी ही थट्टा, भल्या भल्याशी लावील पट्टा, 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 भल्या भल्याशी लावील पट्टा थट्टा करणं हा खरं मानवी स्वभाव. थट्टा हसवते आणि ती जीवघेणी असेल तर ती रडवतेही आणि बरंच काही करते. ते काय काय करते हे सांगितलं आहे एकनाथ महाराजांनी त्यांच्या थट्टा या भारुडातून. अहो ही थट्टा जर अति झाली ना तर बट्टा लावून जाते बट्टा. आणि कुणाकुणाला अगदी ब्रह्मदेवालाही बट्टाईनं लावला. स्वतःच्या कन्येशीच रथ होऊन बट्टा लावून घेतला हो ब्रह्मदेवानं. आणि देवर्षी नारद मुनी नारायण 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 म्हणून फिरणारे त्रैलोक्यामध्ये, अहो एकदा यांनाही ही थट्टा स्पर्शून गेली आणि इच्छा झाली संसाराची. आणि मग काय नारदाची नारदी झाली आणि नारदाची नारदी होऊन तिला 60 मुलंही झाली. अशी ही थट्टा अनेकांना लावते बट्टा. तेव्हा ही थट्टा भृगु ऋषीच्या आश्रमातही पोचली हो. आता भृगु ऋषी म्हणजे महान तपस्वी, त्यांचे सुपुत्र ऋष्यशृंग, इकडं राजा दशरथ, पुत्र कामेष्ठी यज्ञ संपन्न व्हायचा आहे, पण आज्ञा अशी आहे की तो यज्ञ ऋष्यशृंगाकडूनच संपन्न होईल. मग करायचं काय, ही थट्टा पोचली हो अप्सरेच्या रूपानं. मी या अप्सरा पोचल्या भृगु ऋषींच्या आश्रमात आणि अशी थट्टा त्यांनी केली, अशी माया मोहिनी घातली की ऋष्यशृंग भुलला आणि त्याला अयोध्येत आणला. अयोध्येत येऊन पुत्र कामेष्ठी यज्ञ पूर्ण झाला आणि पुढे त्यातूनच प्रभू रामचंद्र लक्ष्मण भरत शत्रुघ्न यांचा जन्म झाला. ही रामायणातली कथा, असे सुंदर सुंदर दृष्टांत या थट्टेमध्ये येतात. तेव्हा या थट्टेनी जो विक्रम केलेला आहे तो सगळा विक्रम पाहता, मग सगळ्यांचीच, रावणाची काय, कुंभकर्णाची काय, दुर्योधनाची काय, जिथं जिथं ही थट्टा पोचली तिथं तिथं तिने अशी सर्वांची भंभेरी उडवली. म्हणून त्यासाठी एकनाथ महाराज आपल्याला सावध करतायत. तेही माऊलीच्या अंतःकरणानी, माऊलीहून मयाळ अशा अंतःकरणानी, लोण्याहून मऊ अशा अंतःकरणानी आपल्याला अगदी आपल्या कानात सांगतायत, आपल्याशी हितगुज करतायत की अशा थट्टेच्या आहारी जाऊ नका बरं. अशा थट्टेच्या आहारी गेलात तर स्वर्गाची दारं तुमच्यासाठी बंद होतील, नरकाची दारं उघडतील. आणि जर तुम्हाला स्वर्गामध्ये म्हणजे स्वर्गीय सुख तुम्हाला तुमच्या देहात जरी घ्यायचं असेल, प्रपंचात जरी घ्यायचं असेल, संसारात जरी घ्यायचं असेल, लौकिक आणि पारलौकिक संसारात जरी घ्यायचं असेल, तरी त्यासाठी या थट्टेच्या आहारी जाऊन बट्टा लावून घेऊ नका, असं आपल्याला अत्यंत महत्त्वाचं असं सूचन या भारुडातून थट्टेतून मिळतं. तेव्हा सावध आपण किती राहायचं हा आपला ज्याचा ज्याचा प्रश्न आहे, नाही का?
आयुष्याचा गाडा खेचता खेचता वेळ निघून जातो. आयुष्याच्या सुरुवातीला आपण बागडतो, मग शिकून मोठे होतो, मग कामाचा व्याप, मग लग्न, मुलं बाळं, मग त्यांची लग्न, हे सारं करता करता काळ लोटतो आणि आयुष्याच्या शेवटी आयुष्यभर आपण काय केलं हेच उमगेन असं होतं. आपण जगलो यात राम कधी नव्हताच हे ज्या वेळेला कळतं, त्यावेळेस आयुष्याचा शेवट फार जड होऊन बसतो. आणि ही वेळ आपल्यावर येऊ नये यासाठी हरीची संगत सतत असावी. आयुष्याचा प्रवास म्हणजे नेमकं काय हो? तर त्याच्या नामासोबत जगणं आणि अंत झाल्यावर त्याच्याचकडे परत जाणं. आयुष्याचा प्रवास आणि अंत ह्याला जर कारण तोच असेल तर त्यालाच सोबत घेऊन प्रवास का बरं करू नये? तो जास्त सुखकर होईल. आणि म्हणूनच संत सांगून जातात, हरी बोला हरी बोला, नित्य मुखाने हरी बोला. परिमळ गेली या वोस फूल देठी, आयुष्या शेवटी देत ऐसा. घडी घडी काळ वाट पाहे, वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. हाच या अनुताप घेऊनी सावध, काहीतरी बोध करी म्हणा. एक तास उरला खटवांग आयासी, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दने हरी बोला. घडी घडी काळ वाट याची पाहे, अजूनही किती आहे अवकाश. संत श्रेष्ठनाथ महाराज या अभंगातून साधकाला एक मोठा बोध देतात की आपल्याकडे किती वेळ आहे याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. परमार्थ हा अत्यंत लगबगीने केला पाहिजे. आपल्याला वाटते की आपल्याला भरपूर आयुष्य आहे, मोठं आयुष्य आहे, पण मोठं आयुष्याची गणती करता करता ते मोठं असलेलं आयुष्यसुद्धा कधी संपेल हे सांगता येत नाही. ज्याप्रमाणे उमललेलं सुंदर फुललेलं फूल हे देठाशीच कधी वाळतं हे त्या फुलाला कळत नाही. पाठीमागेच काय राहत असेल तर तो फक्त त्याचा देठ राहतो, ते फूल कधीच गळून पडलेलं असतं. त्याप्रमाणे आयुष्याचं शेवट कधी होईल आणि आपलंही सर्व कधी जाईल याची कधीही आपल्याला कल्पनाही येत नाही. हा किती दिवस जगणार आहे याचा विचार आपल्याला जरी नसला तरी याला किती दिवस जगवायचं आहे याचा विचार काळाला बाकी आहे. क्षण क्षण काळ आपलं आयुष्य मोजतो आहे आणि काळ सांगतो की अजून याचे आयुष्य शिल्लक आहे. ज्याप्रमाणे आपण 100, 99, 97, 96 अशाप्रमाणे उलटी गणती करतो, त्याप्रमाणे काळ आपली उलटी गणना करत आहे की याचे किती वेळ राहिलेला आहे आणि किती तऱ्हेने हा अजून किती काळ काढणार आहे. साधका घाबरून जाऊ नकोस, तू हा अनुताप हे परमतत्व मनाशी ठर, धारण कर आणि त्या अनुतापाला धारण करून याचा बोध घे, म्हणजे तू कधीही चुकणार नाहीस, हे कधीही चुकणार नाहीस हे निश्चित समज. नाथराया उदाहरण सांगतात, भागवतातलं प्रसिद्ध असं उदाहरण आहे की खटवांग राजाने देवदानव युद्धामध्ये देवतांची मदत केली आणि ज्याला त्याला देवतांनी युद्ध जिंकल्यानंतर तुला आम्ही काय बक्षीस देऊ विचारलं, त्याला खटवांगाने एकच प्रश्न विचारला की माझं आयुष्य किती शिल्लक आहे. खटवांगाला सांगितलं देवतांनी की तुझं फक्त एक घटी म्हणजे 24 मिनिटाचं आयुष्य शिल्लक आहे. मग खटवांग म्हणतो, मग आता कशासाठी मी आणि काय मागूयात, तुम्ही सगळे बाजूला व्हा, मी या एका घटीमध्ये भगवंताला प्राप्त करू इच्छितो. तिथेच त्याने आसन मांडलं, आपल्या चित्ताची एकाग्रता केली आणि भगवंताला प्राप्त केलं. अशा रीतीने जे जगू शकतात तो अनुताप धीर घेऊन सावध राहतात, त्या भगवंतालाच प्राप्त करतात. एकनाथ महाराज अत्यंत बलपूर्वक, विनंतीपूर्वक आणि माधुर्यपूर्वक सांगतात की सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दने हरी बोला. ज्यांनी नामस्मरणाचा अंगीकार केलेला आहे त्याच नामस्मरणाच्या साधनाने त्याला हरीची प्राप्ती होते यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही. पण एकच गोष्ट बाकी समजून चाला, निश्चित मनात धरून चाला की घडी घडी काळ तुमची वाट पाहतोय, की याला अजून किती अवकाश आहे आणि मला याला कधी न्यायचं आहे हे विसरता कामा नये. अनुताप धरून हरिस्मरण करा म्हणजे तुम्हाला काळ कधीही पकडून नेणार नाही. फुल देठी परिमळ गेली या वस फुल देठी.
परिमळ गेलिया रस फुल देखी आयुष्या शेवटी देतैसा आयुष्या शेवटी परिमळ गेलिया
संत गाथा